माननीय विभागीय आयुक्त, माननीय श्री कलमानिया साहेब, श्री मनोज ढवळिया साहेब, सर्वच जण आपल्याकडे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व आमंत्रित निमंत्रित ज्येष्ठ नागरिक, थोर स्वातंत्र्य सेनानी, निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहे, काम करीत आहे. मतदान करणे आपले कर्तव्य आहे, ते निष्ठेने पार पाडण्याची मी आपणाला या निमित्ताने विनंती करतो. मतदान करणे हे तसं पाहिलं तर खूप सोपं आणि सहज आहे, मात्र ते तितके जबाबदारीचे आहे. आपल्याला मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, सुलभ व्हावे यासाठी आयोगाने उपाययोजना केल्या आहेत. जास्तीत जास्त मतदारांना मतदान करता यावे म्हणून भारत निवडणूक आयोगाने काही नवीन सूचनाही केलेल्या आहेत. दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधूंना, नागरिकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या दिवसासाठी खूप संघर्ष झाला, अनेकांनी आपलं शहीदत्व पत्करलं, खूप हे झालं आणि हा आजचा दिवस एक मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धुमधडाक्यात साजरा करत आहोत 64व्या वर्षापर्यंत. आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे
आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले, अनेक शहीद झाले या दिवसासाठी. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती. आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या, खूप हे झालं, मग त्याच्यानंतर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे, म्हणजे राज्याची निर्मिती झाली, त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषक म्हणून झाला. तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का? आमची मागणी अशी आहे, बेळगाव, कारवार, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भाग, तो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे ही भूमिका आमची आजही आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे वडील ह्या आंदोलनात होते, साहेबसुद्धा होते, आणि आम्ही पाहत होतो, आम्ही लहान होतो. आणि हा दिवस हा लवकर यावा अशी आमची म्हणजे मागणी होती, आणि ती आज आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त अधिकारी वर्गांनीच त्या ठिकाणी विभागायुक्तांनी सन्माननीय विभागायुक्तांनी झेंडावंदन केलं, आणि आम्ही त्या झेंडावंदनमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही सहभागी झालो. कारण हा आमचा भगव्याचा भगवत स्वरूप या ठिकाणी 64 वर्षापूर्वी प्राप्त झालं, ते महत्त्वाचं आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. 106 हुतात्म्यांच्या हुतात्मा झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे, आणि हा महाराष्ट्र एक मराठी माणसाचा महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने जात आहे. निश्चित या प्रगतीला काही अडथळे येत असतील, पण तो महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एक जिद्दीनं, एक तळमळीनं, एक कष्टानं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो. समस्त महाराष्ट्रातील जनतेला, मराठी बांधवांना, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाबद्दल काही उपस्थितीबद्दल. आज महाराष्ट्र दिन आहे. 106 हुतात्म्यांच्या हुतात्मा झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे, आणि हा महाराष्ट्र एक मराठी माणसाचा महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने जात आहे. निश्चित या प्रगतीला काही अडथळे येत असतील, पण तो महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एक जिद्दीनं, एक तळमळीनं, एक कष्टानं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो. समस्त महाराष्ट्रातील जनतेला, मराठी बांधवांना, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाबद्दल काही उपस्थिती.